शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आज महाराष्ट्र पुढे जात आहे. बाळासाहेबांच्या जीवनात निष्ठेला अनन्य साधारण महत्त्व होते, त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊनच सार्वजनिक जीवनात वाटचाल सुरू असून बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा कायम ठेवणार असल्याचे युवा सेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांनी सांगितले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 10व्या स्मृतिदिनानिमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सोलापूर शहर युवा सेनेच्या वतीने श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील गरजू आणि निराधार व्यक्तींना ब्लँकेट वाटप करून थंडीपासून संरक्षण करण्यात आले. जवळपास 135 पुरुष आणि महिला निराधारांना युवा सेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांच्या हस्ते ब्लँकेटचे वाटप करून समाधीत जोपासण्यात आले. यावेळी बोलताना शहर प्रमुख वानकर यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची मशाल कायम धगधगती ठेवणार असल्याचे सांगितले. वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज 10वा स्मृतिदिन सोलापूर शहरामध्ये शहर युवा सेनेच्या वतीने सिद्धेश्वर मंदिरासमोरील निराधार व गरजू व्यक्तींना ब्लँकेट वाटप करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न झाला. बाळासाहेबांनी जे काही शिवसैनिकांना त्यांच्या विचारातून मार्गदर्शन केलेलं होतं त्या विचारांचा त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी 80% समाजकारण आणि 20% राजकारण या विचाराला अभिप्रेत असा हा कार्यक्रम शहर युवा सेनेच्या वतीने पार पाडण्यात आला. जवळपास 135 गरजू व निराधार व्यक्तींना थंडीपासून बचाव होण्यासाठी त्यांना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं. निश्चितच या पुढील काळात देखील युवा सेना बाळासाहेबांच्या खऱ्या विचारांची जोपासना करण्यासाठी नेहमी अग्रेसर असेल व सामाजिक बांधिलकी जपण्यामध्ये नेहमी युवा सेना आपला अग्रेसर असा सहभाग नोंदवेल हे या निमित्ताने मी या ठिकाणी सांगू इच्छितो. धन्यवाद. या प्रसंगी युवा सेनेचे शहर समन्वयक गुरुनाथ शिंदे, विष्णू जगताप, अमर गुंड, अरविंद गवळी, किरण वाघमोडे, साईनाथ जाधव, अभय काकडे, राजेंद्र बचुटे, योगेश चोतवे, नारायण बचुटे, सचिन शिंदे, विनोद घोडके, संदीप हंचाटे यांच्यासह युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.